नमस्कार, डिजिटल ऍग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा जो आपला विषय असणार आहे तो म्हणजे भेंडवळची घटमांडणी. भेंडवळची घटमांडणी ही जी आहे 300 वर्षाची परंपरा असलेली ही भेंडवळची घटमांडणी आहे. आता नेमकी भेंडवळची घटमांडणी ही कशा प्रकारची केली जाते, याच्यामध्ये कशा प्रकारे ही मांडणी केली जाते त्या घटामध्ये, हे आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण ही जी मांडणी आहे ही तुम्हाला कळून येईल आणि भेंडवळची घटमांडणी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा तुम्हाला कळून येईल. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की या वर्षीची भेंडवळची घटमांडणी ही केव्हा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळून येईल. तर तुम्हाला फक्त काय करायचं, चॅनलला आपल्या एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ज्या अपडेट राहतील भेंडवळच्या घटमांडणीच्या किंवा इतर कुठल्या आपल्या शेतीविषयक अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मिळत जातील. तर आपण आता विषयाला सुरुवात करूया. तर भेंडवळची घटमांडणी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही भेंडवळची घटमांडणी आहे. ही विदर्भातच नव्हे, विदर्भामध्ये भेंडवळ या गावी ही जी आहे ही घटमांडणी केली जाते. ही फक्त विदर्भापुरती मर्यादित नाहीये, तर विदर्भाच्या बाहेर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली ही भेंडवळची घटमांडणी आहे. आता ही भेंडवळची घटमांडणी म्हणजे नेमकं काय आहे, तर भेंडवळच्या घटमांडणीमध्ये काय, तर भेंडवळच्या घटमांडणीमध्ये दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळला ही मांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पहाटेला याची भाकिती वर्तवली जातात. म्हणजेच की याच्यामध्ये यावर्षीचा पावसाळा कशा प्रकारचा राहील, यावर्षी राजकीय वातावरण कशा प्रकारचं राहील, राजा म्हणजेच की राजा देशाचा जो राजा आहे तो कायम राहणार का नाही राहणार, देशावर कुठले संकट येणार का नाही येणार, परकीय आक्रमण होणार का, तेव्हा त्यानंतर आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची राहणार, शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला चांगला भाव मिळणार, यावर्षी कोणतं पीक चांगलं येणार, अशा प्रकारची वेगवेगळी भाकीत जी आहे ती या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये वर्तवली जातात. तर यावर जे आहे पूर्ण शेतकऱ्यांचा, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अत्यंत दृढ असा विश्वास आहे, कारण 300 वर्षांपासून दरवर्षी ही भेंडवळची घटमांडणी चालत आलेली आहे. आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यांचे अंदाज जे आहेत ते 90-95% त्या ठिकाणी खरे ठरतात. त्यामुळेच आजच्या काळामध्ये, आजच्या दिवसाला जे आहे हवामान खातं किती पण आधुनिक झालं असलं, किती पण त्या ठिकाणी म्हणजे डेव्हलप झालेलं असलं, किती पण अचूक अंदाज देत असलं, किंवा शेतकऱ्यांसाठी किती अनेक संस्था त्या ठिकाणी असल्या त्या पण अचूक अंदाज देत असल्या, तरी पण शेतकऱ्यांचा आजही भेंडवळच्या घटमांडणीवरचा विश्वास त्या ठिकाणी कमी झालेला नाही. तेवढाच विश्वास या भेंडवळच्या घटमांडणीवरती आहे आणि या भेंडवळच्या घटमांडणीवरनं शेतकरी जे आहेत आपल्या पुढील येणाऱ्या हंगामामध्ये शेतीचे नियोजन करतात, शेतामध्ये कुठले पीक घ्यायचे ते ठरवतात. आता आपला मुद्दा येतो मेन की भेंडवळची घटमांडणी ही कशा प्रकारे केली जाते, आता आपण हे बघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय राहतं, अक्षय तृतीयेच्या दिवशी, दरवर्षीला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही भेंडवळची घटमांडणी केली जाते. भेंडवळची घटमांडणी ही भेंडवळ या गावात, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ हे गाव पूर्णा नदीच्या काठी वसलेलं आहे, या गावामध्ये केली जाते. संध्याकाळच्या दिवशी बसस्थानकाच्या नजीकच्या शेतामध्ये जे आहे शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी एक वर्तुळाकार घट मांडला जातो. या वर्तुळाकार घटामध्ये जे आहे मध्यभागी जे आहे त्यामध्ये थोडासा खोल खड्डा खोदून त्यामध्ये चार ढेकळं ठेवली जातात. त्या चार ढेकळांवरती एक घागर ठेवली जाती, पाण्याने भरलेली घागर त्याच्यावरती ठेवण्यात येते. त्या घागरीवरती झाकण ठेवण्यात येतं आणि त्याच्यावरती जे आहे कुरडई, सांडोळी, वडे, भजे अशा प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत ते खाद्यपदार्थ त्यावरती ठेवले जातात. बाजूला जे आहे त्या ठिकाणी पान व सुपारी ठेवण्यात येते. पान व सुपारी हे जे आहे हे त्या ठिकाणी राजाचं प्रतीक असतं आणि पान म्हणजे राजाची गादी आणि ती सुपारी म्हणजे राजा, त्यामुळे पान व सुपारी त्या ठिकाणी ठेवण्यात येते. त्याच्यानंतर वर्तुळाकार जी आहे वेगवेगळी 18 प्रकारची त्या ठिकाणी धान्य ठेवण्यात येतात. त्याच्यामध्ये गहू झालं, त्यानंतर जे आहे जवस, त्यानंतर कपाशी, त्यानंतर कपाशीच्या जी सरकी असते ती, त्यानंतर हरभरा, अशा प्रकारची वेगवेगळी धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. आणि नंतर काय होतं की हा जो घट आहे हा घट रात्रभर तसाच सोडला जातो. त्याच्यानंतर रात्री त्या ठिकाणी कोणी सुद्धा फिरकत नाही, कोणीच येत नाही. आणि त्याच्यानंतर सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेला 5 वाजता सर्वजण त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्याचे निरीक्षण करतात. आणि हे निरीक्षण करत असताना याच्यामध्ये रात्रभरामध्ये जे काही त्याच्यामध्ये बदल होतील, त्या घटामध्ये जे काही बदल होतील, समजा पाना व सुपारीमध्ये जो काही बदल झालेला असेल, पान किंवा सुपारी थोडी सरकलेली असेल, किंवा धान्यामध्ये थोडाफार काही बदल झालेला असेल, धान्य इकडचं तिकडं झालेलं असेल, घागरीमध्ये काही बदल झालेला असेल,
ढेकळं इकडे तिकडे सरकलेली असली किंवा सांडोरी कुरडे तिथनं गायब झालेली असली किंवा खाली पडलेली असली, तर त्याच्यावरनं वेगवेगळे अंदाज त्या ठिकाणी देण्यात येतात. समजा पिकांमध्ये त्या ठेवलेल्या धान्यांमध्ये काही बदल झाला तर त्याच्यावरनं ठरवण्यात येतं यावर्षी कोणतं पीक चांगलं राहील, कोणत्या पिकाला कशा प्रकारचा भाव मिळेल. पान व सुपारी मध्ये काही बदल झालेला असला तर त्याच्यावरूनच ठरवण्यात येतं की यावर्षी राजा कायम राहील का काय, अशा प्रकारची वेगवेगळी भाकितं त्या ठिकाणी दिली जातात. तर अशा प्रकारे ही मांडणी केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी. आणि ही जी भाकिते आहे ही चंद्रभान महाराजांचे वंशज जे आहेत तुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज ही भाकिते त्या ठिकाणी लोकांना सांगतात. आणि या ठिकाणी जेव्हा ही भाकिते वर्तवली जातात तेव्हा हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी वर्ग असो, राजकीय व्यक्तिमत्व असो, सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात ही भेंडवळची घटमांडणी ऐकण्यासाठी. कारण शेतकऱ्यांसोबत सामान्य जनतेलाही याचा लढा लागलेला आहे की भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज नेमका काय असणार आहे यावर्षीचा. कारण याच्यामध्ये राजकीय परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी सांगितली जाते, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सर्व सांगितली जाते. त्यामुळे राजकीय लोकांचं सर्वसामान्य जनतेचं सुद्धा या ठिकाणी लक्ष लागून असतं भेंडवळच्या घटमांडणीकडे. शेतकरी वर्ग काय करतो, शेतकरी वर्ग दरवर्षीला भेंडवळच्या घटमांडणीची वाट पाहतो. भेंडवळची घटमांडणी कधी होती, भेंडवळची घटमांडणी एकदा झाली की त्याच्यानंतर तो आपल्या शेतीच्या कामांना लागतो. त्यानंतर तो ठरवतो की कुठलं पीक या ठिकाणी घ्यावं आणि कुठलं पीक घेऊ नये याच्यावरनं तो ठरवतो. कारण याच्यामध्ये जे आहे भेंडवळच्या घटमांडणीमध्ये कोणतं पीक चांगलं येईल, कोणत्या पिकाला चांगला भाव मिळेल हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातो. आता ही भेंडवळची घटमांडणी जी आहे ही याचा म्हणजे शेतकऱ्यांचा इतर लोकांचा याच्यावरती दृढ विश्वास आहे. त्यांच्या अंदाजाने अत्यंत खरी ही भेंडवळची घटमांडणी ठरती. मात्र अनिसचं याच्यावरती म्हणणं आहे की अनिस म्हणजेच की अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यावरती म्हणते की ही काही नाही नुसती अंधश्रद्धा आहे असं त्यांचं या ठिकाणी अनिसचं या ठिकाणी म्हणणं आहे. पण मात्र तरी पण दरवर्षीला जेव्हा भेंडवळची घटमांडणी होती त्याच्यावरती अनिसचं हे मत असतंच की ही अंधश्रद्धा आहे, लोकांनी याच्यावरती विश्वास ठेवू नये. तरी पण मात्र दरवर्षीला हजारो लोकांचा त्या ठिकाणी उपस्थित असतात ही भेंडवळची घटमांडणीची भाकिते ऐकण्यासाठी आणि त्याच अंदाजाने आपल्या शेतीची कामे वगैरे ते करतात. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की भेंडवळची घटमांडणी नेमकी कशा प्रकारे केली जाते, कशा प्रकारे याचं महत्व आहे भेंडवळच्या घटमांडणीचं, कशा प्रकारे 300 वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि ही 300 वर्षा अगोदर जेव्हा हवामान खातं नव्हतं, जेव्हा कुठल्याही पण संस्था नव्हत्या शेतीसाठी अंदाज शेतीची माहिती देणाऱ्या, तेव्हापासून ही भेंडवळची घटमांडणी आहे. आणि तेव्हापासून ही आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अंदाज देत आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे आता पण ही परंपरा चालत आलेली आहे. तर तुमचं नेमकं या भेंडवळच्या घटमांडणीवरती काय म्हणणं आहे, तुम्हाला भेंडवळच्या घटमांडणीचे काही शेतकरी असतील त्यांना काय अनुभव आलेले आहे, तुमचं काय म्हणणं आहे भेंडवळची घटमांडणी ही कितपत खरी ठरते हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून आम्हाला सुद्धा कळून येईल की लोकांच्या मनात नेमकं काय आहे. आणि जे आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब जरूर करा. तर आपण आता इथंच थांबूया. तर नवीन जसं जसं अपडेट मिळत राहतील भेंडवळच्या घटमांडणीच्या, कारण यावर्षी तुम्हाला एक पॉईंट सांगायचं जर आलं यावर्षीची भेंडवळची घटमांडणी कधी होणार आहे, तर यावर्षीची जी भेंडवळची घटमांडणी आहे ती तुम्हाला 22 एप्रिल शनिवारी बघायला मिळेल. 22 एप्रिल शनिवारला तुम्हाला भेंडवळची घटमांडणी यावर्षीची दिसून येणार आहे. यावर्षीची अक्षय तृतीया ही 22 एप्रिलला आहे. 22 एप्रिलला संध्याकाळच्या वेळेस ही भेंडवळची घटमांडणी जी घटाची मांडणी आहे ती घटाची मांडणी केली जाणार. आणि त्याच्यानंतर 23 एप्रिलला सकाळी पहाटे 5 वाजताच या घटाचं सूक्ष्म निरीक्षण केलं जाणार. आणि त्याच्यानंतर एखाद्या तासाने ही सर्व भाकिते ऐकवली जाणार. जसे की ही भाकिते ऐकवली जाणार जेव्हा मांडणी होणार 22 एप्रिलला संध्याकाळला, तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे. तुम्हाला संपूर्ण अपडेट या ठिकाणी देणार आहे. ते भेंडवळची घटमांडणी कशा प्रकारची केली जाते ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्हाला जुळलेलं राहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच पहाटेला जी भाकिते वर्तवली जाणार ती सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार. तुम्हाला त्या ठिकाणावरनं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनलला नक्की जुळलेलं राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून लगेच तुम्हाला सर्वात आधी ही अपडेट मिळेल की भेंडवळच्या घटमांडणीची यावर्षीची भाकिते नेमकी काय आहे. तर या ठिकाणी जे आहे आपण इथंच थांबूया. भेटूया पुढील अपडेट सोबत एका भेंडवळच्या घटमांडणीच्या. तोपर्यंत तुम्ही पण काळजी घ्या. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.